महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी UBC सेलचे ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज विविध मागण्यांसाठी नाशिक महानगरपालिकेसमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। पंचवटी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय। यामध्ये महिलांना रोज पाणी टंचाईचा सामना करावा लागतंय। रस्त्यांची देखील मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली। रामकृष्णनगर, सत्यदेवनगर, ताकडनगर इथं 6 इंच पाईपलाईन टाकण्यात येऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, कृष्णनगरमध्ये ड्रेनेज चेंबर टाकण्यात यावे अशा विविध मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या। गेल्या काही दिवसांपासून म्हणजे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जेव्हा मुख्यमंत्री असताना नाशिक महानगरपालिका दत्तक घेतली तेव्हापासून या नाशिक महानगरपालिकेची अवस्था ही नाशिक महानरक यातना नरकपालिका बनत चाललेली आहे। आपण जर बघितलं असेल तर नाशिक महानगरपालिकेच्या अवतीभोवती प्रत्येक ठिकाणी केवळ स्मार्ट सिटीचा बोजवारा, स्मार्ट सिटीच्या नावाखाली पूर्ण रस्त्यांची चाळण झालेली आहे। या नाशिक शहराचा बोजवारा वाजवून ठेवलेला आहे। आपण जर बघितलं असेल तर नाशिक शहराच्या अवतीभोवती चारही बाजूला रस्ता कमी खड्डेच जास्त आपल्याला दिसत आहेत। अशाच प्रकारचा काहीचा भाग आमच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये जर बघितलं असेल पंचवटीमध्ये, तर ज्यामध्ये कृष्णनगर असेल, रामनगर, रामकृष्णनगर असेल, समर्थनगर असेल, सत्यदेव कॉलनी असेल, काकडमाळा असेल, अशा काही परिसरामध्ये आज तुम्ही जर गेलं तर अक्षरशः रस्ताच राहिलेला नाही आहे। तुम्ही जर तिथे बघितलं तर रस्ता कमी खड्डे जास्त आहेत। या भागामध्ये अनेक विद्यार्थ्यांना आज पायपीट करून शाळेत जायला शाळेच्या बस तिथे उपलब्ध नाहीत। मुलांना पालकांना घरापासून 2 किलोमीटर जाऊन त्या मुलांना सोडावं लागत आहेत। घरी पालकांची अवस्था अशी झालेली आहे की घरी पालक जोपर्यंत मुलगा किंवा आपल्या घरच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचत नाही तोपर्यंत त्यांचा सर्वांचा जीव हा टांगतीला असतो। त्याच पद्धतीने अनेक भागामध्ये आज आपल्या नाशिक जिल्ह्याची अवस्था हा धरणांचा जिल्हा म्हणून फेमस असलेला जिल्हा आज धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती या नाशिक जिल्ह्याची झालेली आहे। या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर सत्यदेवनगर, काकडनगर, कृष्णनगर, रामनगर, रॉयल टाऊन परिसर ह्या भागामध्ये प्यायला देखील आज पाणी नाही आहे आणि एकीकडे नाशिक महानगरपालिका अव्वाच्या सव्वा घरपट्टी पाणीपट्टी आकारत आहेत। ज्यांनी घरपट्टी भरली नाही अशा गरीब लोकांच्या घरी जाऊन या लोकांनी ढोल वाजवून त्या लोकांचा अपमान केलेला आहे, त्या ग्राहकांचा अपमान केलेला आहे। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या नाशिक महानगरपालिकेला जाग यावी यासाठी आम्ही येत्या आज ढोल ताशांचा वाजवण्यामध्ये यांना जाग येण्यासाठी आज आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आंदोलन करत आहोत। आमची एकच इच्छा आहे की ज्या पद्धतीने यांनी सगळ्यांकडनं जाऊन घरपट्ट्या पाणीपट्ट्या वसूल केलेल्या आहेत यांचं आद्य कर्तव्य आहे की त्या लोकांना रस्ता, पाणी आणि लाईटची मुबलक सेवा तिथं पुरविली जावे आणि हे जर केलं नाहीत याच्यापेक्षा पुढचं आम्ही आणखीन मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडलं जाईल। मग ते रस्ता रोको असेल किंवा आणखीन कुठल्या प्रकारचं त्याला हिंसक वळण लागेल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी ही या संबंधित नगरपालिकेची राहणार आहे ही आपल्या माध्यमातून आम्ही यांना। या आंदोलनाप्रसंगी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, अमोल काशीद, बन्सीलाल भागवत, निलेश गुंजाळ, समाधान गायकवाड, लक्ष्मण काळे, अक्षय कुमावत, दिनेश शिंदे, राहुल गांगुडे, संतोष धात्रक, संध्या पवार, विमल पवार आदींसह परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी राशीद मुलतानी, नाशिक।